आता पावसासंदर्भातली बातमी आहे कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उद्यापासून मान्सूनच्या सरी बरसण्याची शक्यता आहे तर चोवीस आणि पंचवीस जून नंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे मराठवाड्यामधील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे कोकणात अकरा जून रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मान्सून सर्वत्र दाखल होईल असा अंदाज आहे मोसमी पावसाचं आगमन लांबल्यानं राज्यातील खरीप हंगाम अडचणीत आलाय उद्यापासून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असली तरी पेरणी योग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलंय जळगावच्या रावेरमध्ये पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला मात्र पेरण्या खोळंबल्यामुळे शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे तर नाशिकच्या येवला मालेगाव परिसरात पावसानं हजेरी लावली मालेगावात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यात तर येवल्यामध्ये चांगला पाऊस झाला शेतकऱ्यांना मात्र प्रतीक्षा आहे ती पेरणी योग्य पावसाची आता बातमी आहे मुंबईकरांच्या घशाला कोरड पाडणारी कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावात जेमतेम सत्तावीस दिवस पुरेल इतका पाणी ता शिल्लक आहे त्यामुळे मुंबईकरांवरती पाणी कपातीची टांगती तलवार कायम आहे मॉन्सून तेवीस जून नंतर सक्रिय होणार असून पंचवीस ते सत्तावीस जून दरम्यान मुंबईत पाऊस येईल असा अंदाज हवामान खात्याचा आहे मान्सून पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रामध्ये मात्र सात जुलैनंतरच पुरेपूर पडणार आहे त्यामुळे मुंबईकरांवरती पाणी कपातीची टांगती तलवार कायम आहे परिणामी मुंबईत पुढच्या आठवड्यापासून दहा ते पंधरा टक्के पाणी कपात लागू होण्याचे संकेत प्रशासनानं दिलेत लातूर जिल्ह्यातल्या एकशे तेवीस गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे औसा तालुक्यातल्या सत्तरधारवाडीत घोटभर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागते है। तर गावातल्या विहिरीतून टाकीत ता आलेल्या पाण्यासाठी लांब रांगा लावाव्या लागत आहेत किती प्रयत्न केले तरी चार घागरींशिवाय पाणी काही मिळत नाहीये जिल्हा परिषदेच्या वतीनं बोरवेल आणि विहिरींचं अधिग्रहण करण्यात येत असून मागणीप्रमाणे उपाययोजना करण्यात येत आहेत Km, km mm. चार किलोमीटरवरून सहा किलोमीटरवरून पाण्याची सोय करावी लागते आहे आजार आला तर सुद्धा आम्हाला पाणी भेटत नाही सर नळाला तर पाणी चार महिने येतं आहे हो पण येतच नाही पाणी तर ह्या बोरचं असं नेऊ लागते घागरीवर डोक्यावर घागरीवर बोर बोरू दोन दोन तवर तर लेकरांचे कुणाचे डबे होते तर होत नाही तर येळ्यावर लेकरं शाळावर जात नाही पाण्याचा तर असं आणि कुठली लेकर शाळा तर जमायचं पाण्याची पूर्ण सुविधा व्हावी हो प्यायची किंवा सांडायची व्यवस्था सगळी व्हावी हो जागच्या त्या जागा नळाला आमची तर फक्त चार महिने पाणी येतं नंतर पूर्ण उन्हाळा आम्हाला सकाळ संध्याकाळ पाण्यासाठी धावधाव करावा लागते कुठलेही गावामध्ये सध्या टँकर सुरू नाही आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा टँकरची मागणी ही सध्या नाही आणखी एक गोष्ट सांगायची की आपल्या जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक चालू असलेली योजनांच्या बलकटीकरण करणे किंवा नवीन योजनाचे काम जोरात सुरू आहे जवळपास आठशे गावांमध्ये आपली जल जीवन मिशनची कार्यान्वित होत आहे आणि त्याच्यामार्फत पण टंचाई वर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे तर पुढची बातमी दर्शना पवार हत्या प्रकरणी आरोपी राहुल हंडोरेला अटक झाली आहे राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाची हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर हा आरोपी संशयित बेपत्ता होता आणि त्याचा आता शोध लावण्यात आलाय दर्शना पवार हत्या प्रकरणी आरोपी राहुल हंडोरेला अटक झाली आहे त्याच्यासोबतच ती राजगडावरती गेली होती आणि रायगड राजगडाच्या पायथ्याशीच दर्शनाचा मृतदेह सापडलेला होता आणि तिची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर राहुल हंडोरेला त्याचा पोलीस शोध घेत होते आणि अखेर राहुलचा शोध लागलाय पोलिसांनी त्याला अटक केली आहे चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत चंद्रकांत यामधला संशयित आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आता हा तपास आणखी कुठपर्यंत आलाय हो पोलिसांनी त्याला परराजेसन इकडं पकडून आणलेलं आहे आज दुपारी साडेबारा वाजता पुणे ग्रामीण जे एसमी अंकित गोयल सरत त्याला माध्यमांसमोर हजर करणार आहेत या सगळ्या घटनेमुळे कोणच नाही तिकडे कोपरगाव हजरून गेलं होतं कारण एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरी आलेली आहे आरोपी परीक्षेत ही दर्शना पवार अत्यंत हुशार मुलगी तिचा खून झाल्यामुळं पूर्ण ते राजगड पाहिजे आणि ह्या तिच्या मित्रानेच केल्याचं समोर येतं हे दोघं पहिली तर पुण्यात ओळखीची विशेष माहिती नातेवाईक आहेत पण ती बहुतेक बो असं बोललं जात आहे अधिकृत माहिती समोर येईलच की तिने त्याला लग्नाला नकार दिला म्हणून त्या रागाच्या भरात त्याने तिथं काय केलंय हे तपासात समोर येईलच पण हेच खरं कारण सांगितलं तर हे सगळ्या खून मागचं पण या खुनामुळं पुन्हा एक प्रेम किंवा प्रिसक मधून कुठल्या थराला तर मुलं जातात हेच याच्यातनं समोर येत बिलकुल चंद्रकांत धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाचा मृतदेह सापडला होता आणि तिच्यासोबत असलेला त्याचा शोध सुरू होता त्याचं नाव राहुल हंडोरे आणि याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे आणि आता एक आनंद वार्ता आहे नवी मुंबईकरांसाठी नवी मुंबईतील पहिली मेट्रो चालवण्याचा मार्ग मोकळा झालाय बेलापूर ते तळोजा या मार्गावरती अनेक वर्षांपासून तयार केलेल्या नवी मुंबई मेट्रोचा अडसर दूर झालाय लवकरच नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेंधर दरम्यान प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे पेंधर ते बेलापूर स्थानकादरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी सीएमआरएस प्रमाणपत्र प्राप्त झालंय आणि सिडकोनं नवी मुंबई मेट्रो लाईन एकच्या च्या यशस्वी परिचलनाची सर्व व्यवस्था केली असून महामेट्रोची ऑपरेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्याचसोबत मेट्रो प्रवासी दर निश्चित करून कर्मचारी भरती देखील करण्यात आली आहे मुंबईकरांचा लोकल प्रवास आरामदायी करण्यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठी वंदे मेट्रो सुरू करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डानं घेतलाय गेल्या महिन्यात बुधवारी या पार्श्वभूमीवर मुंबई रेल्वे विकास महामंडळानं दोनशे अडतीस वंदे मेट्रोसाठी जागतिक निविदा काढल्या आहेत मेड इन इंडिया अंतर्गत तयार करण्यात आलेल्या वंदे भारत ट्रेन पाठोपाठ रेल्वे बोर्डानं वंदे भारतच्या धर्तीवर वंदे मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेतलाय यात एमयूटीपी तीन मधील सत्तेचाळीस आणि एमयूटीपी तीन अ मधील एकशे एक्क्याण्णव वातानुकूलित लोकलचा समावेश आहे आता या सर्व लोकल वंदे मेट्रो असणार आहेत यासाठी वीस हजार कोटी रुपये खर्च येणार आहे अकोला जिल्ह्यातील गेल्या पाच महिन्याची बालमृत्यूची आकडेवारी चिंता वाढवणारी